बारसू रिफायनरी प्रकल्प सध्या राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आलाय आणि याच प्रकल्पावरून गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू आहे. रिफायनरी विरोधकांनी जरी आंदोलन मागे घेतलं असलं तरी विरोधाची धार कायम आहे. प्रकल्प घोषित केल्यानंतर त्याला विरोध होण्याची ही काही पहिली वेळ नाही आहे. यापूर्वी सुद्धा अनेक प्रकल्पांना असंच विरोधाचं ग्रहण लागलं होतं. आजपर्यंत विरोधामुळे कोणते प्रकल्प रखडले आणि त्यामुळे सरकारचं किती नुकसान झालंय पाहूयात. आता मागे हटायचं रिफायनरी होणारच असा विश्वास देवेंद्र फडणवीसांनी माझाच्या मुलाखतीत व्यक्त केला आणि बारसूतल्या आंदोलनावरून उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. इतकंच नाही तर ठाकरेंनी केलेल्या विरोधाचा पाढाच वाचला. अशी जागा उद्धव ठाकरेंनी द्यावी की ज्या ठिकाणी सगळे मिळून स्वागत करतायत. अशी जागा आहे कुठल्या प्रोजेक्ट करताय? कुठलेच प्रोजेक्ट करता नाही आहे. याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ असा आहे की प्रोजेक्ट करू नका. आता हेच यांनी समृद्धीच्या वेळी केलं, हेच हे वाढवण बंदराकरता करतायत, हेच हे या ठिकाणी मेट्रो करता यांनी केलं. बरं, याच विरोधामुळे राज्याचं मोठं आर्थिक नुकसान झाल्याचंही फडणवीस म्हणाले. आता कोणत्या प्रकल्पांना विरोध झाला आणि त्याच्या किमतीत वाढ झाली ते पहा. समृद्धी महामार्ग, मूळ रक्कम 49,000 कोटी होती, विरोधानंतर वाढलेली रक्कम 55,335 कोटी झाली. आरे कारशेड प्रकल्प, फडणवीसांनी आरे मेट्रोत कारशेडची घोषणा केली, पर्यावरण प्रेमींसह ठाकरेंनी विरोध केला. ठाकरे मुख्यमंत्री होताच त्यांनी कारशेडचं ठिकाण बदललं. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होताच कारशेड पुन्हा आरेमध्ये आलं. परिणामी बांधकाम खर्च तब्बल 10,000 कोटी रुपयांनी वाढला. बुलेट ट्रेन, मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन मोदींचा ड्रीम प्रोजेक्ट, याची किंमत 1,08,000 कोटी इतकी अपेक्षित होती. महाविकास आघाडीच्या काळात प्रकल्पात अनेक अडथळे आले. शिंदेंनी प्रकल्पाला पुन्हा हिरवा कंदील दाखवला. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प, 9,900 मेगावॅट क्षमतेचा जगातील सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्प. 2006 साली प्रकल्पाची घोषणा झाली, 2008 साली फ्रान्ससोबत करार झाला, 2009 साली प्रकल्पासाठी भूसंपादन करण्यात आलं आणि 2010 साली प्रकल्पाला मंजुरीही मिळाली. मात्र 13 वर्षांनंतरही प्रकल्पाचं काम पुढे सरकलेलं नाही. प्रस्तावित किंमत 1,00,000 कोटीवरून 2,00,000 कोटींवर गेली. गोसेखुर्द धरण प्रकल्प, 1983 साली गोसेखुर्द प्रकल्पाचा अध्यादेश निघाला. अध्यादेशावेळी प्रकल्पाची किंमत ही 372.22 कोटी इतकी होती. पुनर्वसनाच्या मागणीसाठी प्रकल्पग्रस्तांचा विरोध राहिला. प्रकल्प 34 वर्षांनंतरही रखडलेलाच आहे. आज प्रकल्पाची किंमत ही 18,000 कोटींवर गेली आहे. एन्द्रॉन प्रकल्प, 1992 साली एन्द्रॉनला मान्यता मिळाली, 1996 साली भ्रष्टाचाराचे आरोप झाले. राज्य वीज मंडळानं केलेल्या खरेदी करारातील घोटाळ्याची चौकशी झाली. या प्रकरणात राज्य सरकारला 1,681 कोटींचा तोटा झाला. कोस्टल रोड प्रोजेक्ट, आधीच्या अंदाजानुसार 9,980 कोटी खर्च अपेक्षित होता, आता अंदाजित खर्च हा 12,721 कोटी रुपयांच्या वर गेलाय. वरळीतील कोळी बांधवांनी याला विरोध केला होता. महाविकास आघाडी काळात केवळ विरोधाला विरोध करण्यानं राज्याचं नुकसान झाल्याचा आरोप भाजपच्या वतीनं करण्यात आला. भाजपच्या वतीनं कांजूरमार्ग मध्ये कारशेड करण्यास नकार दिल्यानं भाजपासाठी महत्वाकांक्षी असलेला गुजरात मुंबई बुलेट ट्रेनला विरोध करण्यात आल्याचं तत्कालीन महापौर नरेश म्हस्के यांनी म्हटलं होतं. परंतु आता सरकार बदल झाल्यानंतर प्रकल्पाचं काम वेगात सुरू आहे. राज्यात बारसू रिफायनरी प्रकल्पावरून जोरदार वाद सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अशा प्रकारचे प्रकल्प हे राज्यात आले पाहिजे आणि या संदर्भातील वाद हा स्थानिकांसोबत सामोपचाराने सोडवण्याचा प्रयत्न राज्य सरकारने केला पाहिजे अशा प्रकारची भूमिका मांडली आहे. तर या प्रकल्पावरून ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत आणि आमदार राजन साळवी यांच्यामध्ये परस्पर विरोधी भूमिका दिसते. माझी सूचना अशी होती, आणखीन काही प्रश्न असते तेवढं बसू आणि याचा कसा मार्ग निघेल किंवा आणखीन काही पर्याय आहे का या गोष्टीची चर्चा करून त्यांना त्यांनी मान्यता दिली. कोणाच्या तरी सुपाऱ्या घेऊन असंच म्हणायला लागतंय. कोणाची सुपारी तुम्ही घेताय? सुपाऱ्या घेऊन नुसते प्रकल्प लोकांचं न ऐकता लादायचे. जमीन आमची आणि इमले तुमची. बारसू एमआयडीसी वरून सध्या तरी
सत्ताधारी विरोधक एकमेकांच्या विरोधात दिवसेंदिवस आक्रमक होताना पाहायला मिळत आहेत. परंतु जे जैतापूर आरे कारशेड समृद्धी महामार्ग आणि बुलेट ट्रेनचं झालं ते बारसू रिफायनरीचं होऊ नये हीच अपेक्षा. निलेश बुधावले, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.